आगामी सरकार मगो आणि तृणमूलचंच, दीपक ढवळीकरांना विश्वास, मगो आणि टीएमसीच्या युतीची अधिकृत घोषणा। आरोग्य खात्यासह अन्न आणि औषध प्रशासनातील नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार, काँग्रेसकडून नोकर भरती थांबवण्याची मागणी। पैसे दिलेल्या उमेदवारांना गैरमार्गाने नोकऱ्या देण्याचा आरोग्यमंत्र्यांचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। मंत्र्याच्या कथित सेक्स स्कॅन्डल प्रकरणी काँग्रेसने राज्यपालांचं वेधलं लक्ष, मंत्र्याचं नाव उघड केल्याचा गिरीश चोडणकरांचा दावा, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट, गृहकर्ज योजनेचं परिपत्रक जारी, केवळ 2% व्याजावर मिळणार गृहकर्ज। आणि राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या टीएमसीतील विलीनीकरणाविरोधात एनसीपी नेत्यांची सभापतींकडे धाव, विलीनीकरण बेकायदा असल्याचा दावा। आपच्या वेंजी व्हीएगस कडूनही चर्चिल आलेमाव यांच्यावर टीका,